मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी सेना भाजपनं रणनीती आखण्यास सुरुवात केली. याकरता मुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले, तर शिवसेनेचे महापौर निवडणुकीत कोणताही दगापटका होऊ नये याकरता शिवसेनांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा गट कोकण भवनामध्ये स्थापन करण्यात आलाय. मुंबईत भाजपाला 82 तर शिवसेनेला 84 जागा मिळाल्याने सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षांच्या मदतीने व सहकाऱ्यांच्या सल्लामसलीने रणनीती आखण्यात सुरुवात झाली. सत्ता स्थापनेदरम्यान कोणताही दगाफटका होऊ नये याकरिता शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आला असून कोकण भवनात या गटाची अधिकृत नोंदणी करण्यात आली. शिवसेनेने हे सावधगिरीचे पाऊल उचलले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दरबारी रवाना झाल्याची माहिती आहे. पर्यावरण विभागाच्या बैठकीच्या निमित्ताने ते दिल्लीला रवाना झाले असले तरी या बैठकीनंतर ते मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेसंदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याशी चर्चा करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते. भाजपाशिवाय अन्य कोणाचेही सहकार्य घेऊन महापौरपद मिळवायचे अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याने देवेंद्र फडणवीस व अमित शाह यांच्यातील ही चर्चा महत्वपूर्ण भूमिका निभावेल असे म्हटलं जाते. दरम्यान मराठी माणसांच्या हितासाठी मनसे शिवसेनेला साथ देऊ शकते, मात्र याचा निर्णय सर्वतोपरी दोन्ही पक्षांच्या पक्षप्रमुखांवर अवलंबून असेल असे सांगताना मनसेचे बाळा नांदगावकर यांनी सेनेचा पाठिंबा अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केलाय. शिवसेना महापौर पदासाठी अप्रत्यक्ष तडजोडीला तयार आहे, शिवाय मनसेनेही मराठी माणसाच्या हिताचाच निर्णय राज ठाकरे घेतील असं म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेनेला दिलासा मिळाला आहे तर दुसरीकडे शिवसेनेला मदत होईल अशी भूमिका राष्ट्रवादीनेही घेतली आहे. काँग्रेसला सोबत घेऊन समाजवादी पक्ष MIM अशा छोट्या पक्षांसह महापौर पदाचा उमेदवार देण्याची तयारी केली आहे. अपक्ष शिवसेनेसोबत गेले, MIM सपा भाजपसोबत येणार नाही, काँग्रेसचा पाठिंबा भाजप घेणार नाही, राष्ट्रवादीच्या 9 जागांनी भाजपच भागणार नाही. मनसेने मराठी अस्मितेला महत्व दिलंय, त्यामुळे भाजपला 82 वरून पुढे सरकण्यासाठी फोडाफोडीची जादू करावी लागेल. 9 तारखेला शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी कोण हात वर करतं किंवा कोण मतदानापासून दूर राहतं यावर महापौर पदाच्या खुर्चीचं भवितव्य ठरणार आहे. पण कोणाची हजेरी असावी आणि कोणाची नसावी यासाठी पडद्यामागचं राजकारण आतापासूनच सुरू झालंय. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.